आणि आता बातमी थोडीशी खमंग आणि लक्ष वेधून घेणारी अशी. 30 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या एका मेकॅनिकल इंजिनियरनं नोकरी सोडत मांसाहारी जेवणाचं हॉटेल सुरू केलं. पाहूया हा नादखुळ्या चवीचा मसालेदार रिपोर्ट. पिंपरी चिंचवड मधल्या पवार दाम्पत्यासोबत दीपक पवार हे काही महिन्यांपर्यंत एका नामवंत कंपनीत महिना 2 लाखाहून अधिकचा पगार कमवत होते. त्यांची पत्नीही एका खासगी कंपनीत काम करत होती. पण दोघांनाही जेवण बनवण्याची, खास करून मांसाहारी जेवण बनवण्याची भारी हौस. मात्र आपण नोकरीत अडकून पडतोय असं दोघांनाही वाटलं. सुरुवातीला पत्नीने नोकरी सोडत एक छोटंसं घरगुती हॉटेल सुरू केलं. दीपक रात्री ऑफिसमधून परतल्यावर पत्नीला मदत म्हणून मसाला बनवून ठेवायचे आणि सकाळी सुवर्णा त्याच मसाल्याचं मांसाहारी जेवण बनवायच्या. अल्पावधीतच त्यांच्या या जेवणाची चर्चा परिसरात रंगू लागली. त्यामुळंच मग दीपक यांनी ही नोकरी सोडली आणि पिंपरी चिंचवडमध्ये भैरवी नावाचं हॉटेल सुरू केलं. अवघ्या काही महिन्यात मांसाहारी खाणाऱ्यांसाठी हे हक्काचं ठिकाण बनलंय. एकंदरीत निर्णय घेतला की सुवर्णाने, म्हणजे माझी बायको, तिने पूर्वी स्टार्ट करावं, तर त्यामुळे आम्ही एक घरगुती पद्धतीने 5-6 टेबलचं छोटेखानी रेस्टॉरंट स्टार्ट केलं आणि त्याच्या सोशल मीडियावर तिला लोकांनी खूप उचलून धरलं. भैरवी या नावाने आम्ही रेस्टॉरंट स्टार्ट केलं आणि सोशल मीडियावर त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळाला. आणि मग मी तेव्हा निर्णय घेतला की आता मीही क्विट करू शकतो जॉब आणि मी सुद्धा तिला जॉईन केलं. आवड ही प्रत्येकाचीच असते, पण आवडीचं रूपांतर जेव्हा तुम्ही व्यवसायात करता त्यावेळेस तुमच्या डोक्यात बरेच विचार असतात. म्हणजे तुम्ही सक्सेसफुल व्हाल, बरेच रिस्क असतात, पण मग आवड जपून जर पुढचं पाऊल आपण टाकलं तर यश तुम्हाला नक्कीच मिळतं. इथलं जेवण थोडक्यात बोलायचं गेलं तर खूप चविष्ट असतं. जास्त तिखट पण नाही आणि लोकांना ज्या पद्धतीने त्यांची गरज असते त्या पद्धतीने ते जेवण देतात. आणि बेसिकली मला ज्यावेळी आता ते कळलं की ते बी मेकॅनिकल्स होते आणि त्यांनी त्याच्यानंतर जेवणासाठी लोकांसाठी, म्हणजे असं म्हणतात की सेवा करावी, तर ह्या जेवणाच्या उद्देशातून जेवणाच्या मार्फत पण सेवा केली जाते आणि याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे हे हॉटेल आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक हॉटेल प्रसिद्ध आहेत, पण दीपक आणि सुवर्णा यांच्या भैरवी हॉटेलमध्ये मांसाहारी पदार्थांवर ताव मारताना ग्राहक भलतेच तृप्त होत आहेत. इथं प्रत्येकजण नोकरीच्या मागे धावतोय. इथं लाखो रुपयांच्या नोकरीवर पाणी सोडत व्यवसायाच्या रूपानं आवड जपणारं हे जोडपं म्हणूनच खास ठरत आहे. ही थाळी फक्त जेवणाची थाळी नाही, तर या थाळीमध्ये दीपक आणि सुवर्णा यांनी टाकलेल्या प्रेमाचा खमंग तडका आहे. एवढंच नाही तर स्वतःची आवड जपण्यासाठी दीपक आणि सुवर्णाने घेतलेल्या जोखमीची ही थाळी प्रतीक आहे. म्हणूनच ती काहीशी वेगळी आणि चवदार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.